आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळमध्ये नगराध्यक्षपद जनरल आता संघर्ष अटळ. अनेक मातब्बर उतरणार मैदानात, नगराध्यक्षपदासाठी होणार तुल्यबल लढत. नवनिर्मित शिरोळ नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी हे नगराध्यक्षपद आरक्षित ठरले असून पहिला नगराध्यक्ष खुल्या प्रवर्गातून होणार आहे. शिरोळ नगर परिषदेच्या पहिल्याच नगराध्यक्षपदाचं आरक्षण आज जाहीर झालं असून सर्वसाधारण खुला प्रवर्गातून आता पहिला नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. आज मुंबई येथे आमदार उल्हासदादा पाटील, शिरोळचे उपसरपंच पृथ्वीराज यादव, रणजितसिंह दिलीपराव पाटील, अवधूत देसाई, शरद जाधव, चंद्रकांत दाभाडे, प्रवीण माने, अभय गुरव यांच्यासह तहसीलदार गजानन गुरव, प्रभारी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात आरक्षण सोडत जाहीर झाली. शिरोळ नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी खुला प्रवर्गातून जे आरक्षण जाहीर झाले आहे त्यामुळे शिरोळमधील राजकीय वातावरण पाहता नगराध्यक्षपद खुलं पडल्यामुळे अनेक मातब्बर मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भाजपकडून माजी उपसरपंच पृथ्वीराज यादव, शिवसेनेकडून माजी सरपंच माधवराव पाटील, राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, काँग्रेसकडून माजी पंचायत समिती सदस्य दर्गू गावडे तर स्वाभिमानीकडून माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गावडे यांच्यासह अनेक मातब्बर आणि दिग्गज पहिल्या नगराध्यक्षपदासाठी आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरणार असल्याने नगराध्यक्षपदाची लढतीत संघर्ष अटळ असून तुल्यबल लढत पाहावयास मिळणार आहे. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.